नमस्कार मित्रांनो, मी श्लोक प्रेमशिवन, माझ्या श्लोक पण चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही साफसफाई करतोय. आमच्या खिडक्या जरा घाण झाल्या तर त्यांची आम्ही साफसफाई करतोय. तर आपण बघू ते आपण साफसफाईचा व्हिडिओ करू, मग त्याच्यात बघू आपण काय काय कसं काय करू. तर या आणि माझा दादा बी साफसफाई करतोय, मी बी करतोय. तर आपण आज संडे बी आहे तर आपण साफसफाईसाठी स्टार्ट करू. तर किती खराब आहे सगळं. सगळं बाहेर काढलं, सगळं सामान काढलं A to Z. तर आता आपण झाडू घ्यायची आणि त्या सगळं जे जेवढी धूळ आहे ना सगळी काढायची. हा झाडू घेतली आपण सगळं साफ करून किती दिले ते. सगळं एवढी धूळ जमा झालेली आहे. इथं आता ही सगळी काढायची आणि नंतर कापड घ्यायचं. त्याच्यात सगळं पाणी टाकून मिळून सगळी आपण घाण बिन सगळी काढलेली आहे. त्याच्यात फरसं काढू आपण. आधी हा ठपला काढू. ठेवू इथं नको बेड आहे, खाली ठेवू सगळं. ही जी घाण आहे ना त्या आम्ही मध्ये पेंटिंगचं काम केलं ना त्याच्यामुळे झालेले घाण. आणि आम्ही ना मास्क लावायचं विसर हे मास्क हे काम करताना साफसफाई मास्क नाही तर काय रुमाल वगैरे लावा. मी विसरलो नाही तर नाकातोंडात गेलं ना आपण आजारी पडू शकतो. तर तुम्ही लावा लागतील. वगैरे स्लायडिंगची खिडकी आहे तर बघा सगळं पेंटिंगचं पडलंय सामान घाण. तरी बघा साफ केलं बघा कसं दिसतं, एकदम मस्त क्लीन दिसत आहे का ना. आम्ही एक कापड घेतलंय त्याच्यात सगळी ही घाण एकत्रच करतो घाण सगळी. बघा हा इथे सगळी घाण केली एकदा साफ करून पाणी टाकून घ्यायचं. ही सगळी साफ सफाई मम्मा करायची, मग आता मम्मा बाहेर गेली आहे म्हणून ही सगळी आम्ही करतोय साफसफाई. मम्माला आम्ही सरप्राईज देणार, मम्मा आता बाहेर गेली म्हणून. तर हे बघा आम्ही परत फरसा लावतोय सगळ्या. नको उलटा साइड. हाँ साफसफाई झाली आहे. आता फक्त इथं सामान लावायचं नीट. झालं एक हजार उचलून काय आलं. अरे मार डोक्यात येईल बघा. आम्ही खिडकी साफ केली तर त्याची अशी चांगली साफ केली तर त्याची घाण बघा किती निघाली. बघा पूर्ण साफ केली आम्ही खिडकी.
इकडे भी खाने तुले सगळी घरातली भंगार वस्तू सगळी हा बॉक्स मध्ये टाकणार। हा बॉक्स बसतच नाही। हाँ बसला बसला डन। चला आता याच्यात एक एक सामान टाकू आपण। चांगले तर जेवढं भी एक भंगार वस्तू होती सगळी एका साईडला काढली। आता ती एका बॉक्स मध्ये भरणार आहे। मम्मी पिशवी देऊ नये तिकडं कुठली दगडे पिशवी मी भरली लागणार आहे। मग काय भंगार मी टाकायचे नाही तो ना हे बघ आमचं झाडूचा बिझनेस भी आहे। आम्ही घरातल्या घरात झाडू भी बनवतो आणि विकतो भी। हे बघा नारळाच्या झाडापासून बनते नारळाच्या फांद्यांपासून झाडू। तर पाणी सांडलंय कोण बी सटकून पडत पुसून आपण देते एवढं चांगला वाटला तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये नक्की करा। बाय बाय।